तत्पूर्वी पुढची बातमी पाहूयात। शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। कधी राणा तर कधी शिवसेना, दररोज या वादामध्ये एक नवा अध्याय पुढे येतो। रविवारी राणांनी मुख्यमंत्र्यांवरती तोंडसुख घेतलं आणि त्यानंतर सोमवारी शिवसेनेच्या नेत्यांनी थेट लीलावती रुग्णालयात झाडाझडती घेतल्याचं पाहायला मिळालं। आता 3 दिवसात एवढा मोठा स्पॉन्डिलेसिस बरा होतो, तो पण एक आश्चर्याची म्हणजे जादू आहे। त्यामुळे आम्हाला एकतर हॉस्पिटलची काळजी आहे, हॉस्पिटलला कोणी दबावात आणून हे सगळं केलं का, कोणाचं प्रेशर होतं का। शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी नगरसेवक राहुल कनल यांनी सोमवारी लीलावती रुग्णालय गाठत केलेली ही झाडाझडती या मागचं कारण ठरलंय अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचे रुग्णालयातील फोटो आणि व्हिडिओ। मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा 3 दिवस लीलावती रुग्णालयात ऍडमिट होत्या, पण रुग्ण असलेल्या राणांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो माध्यमात पोहोचले। रवी राणांना पाहून रडण्याचा व्हिडिओ असो, सीटी स्कॅन करतानाचे फोटो असोत, किंवा मग भाजप नेत्यांच्या भेटीगाठी असोत, असं सगळंच माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं आणि सगळ्यांना राणांवर काय उपचार होत आहेत हे दिसलं। हे सगळं घडूनही शिवसेना शांत होती, पण रविवारी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं। मी मुंबईची मुलगी आहे, तुमच्यामध्ये जर दम असन तर तुम्ही लोकांमध्ये या। आणि सोमवारी शिवसेना नेत्यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसची उलट तपासणी घेतली। तुम्हाला एकतर मेटल अंगावर चालत नाही, पेशंटचे काही नियम असतात, पेशंटला कशा पद्धतीने झोपवलं जातं, पेशंटला त्याच्या मुव्हमेंट्स रिस्ट्रिक्ट व्हावा यासाठी देखील काही खबरदारी घेतली जाते। आणि अशा एका सेन्सिटिव्ह क्षेत्रामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी होणं हे अत्यंत चुकीचं आहे। शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल असताना नवनीत राणांचे फोटो व्हिडिओ बाहेर आलेच कसे, असं म्हणत लीलावती रुग्णालय प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली। पेडणेकरांचे रुग्णालयाला सवाल, MRI रूममध्ये कॅमेऱ्याला परवानगी कशी, परवानगी नसताना रूम पर्यंत कॅमेरा कसा गेला, स्पॉन्डिलायटिस असताना उशी कशी वापरली, नवनीत राणांनी उपचाराचं नाटक केलं का, MRI रूममध्ये कॅमेरा यंत्रणांचा धोका असतो, कॅमेरा वापरण्यास परवानगी कशी दिली, अशा अनेक प्रश्नांचा किशोरी पेडणेकर यांनी भडीमार केला। आता 3 दिवसात एवढा मोठा स्पॉन्डिलायसिस बरा होतो, तो पण एक आश्चर्याची म्हणजे जादू आहे। आणि त्या MRI मध्ये जेव्हा अशा पद्धतीने फोटो काढले जातात ते रिस्की होतं, कारण आपला फोटो याच्यामध्ये मॅग्नेट असतं आणि आपण कुठलंही मेटल आतमध्ये पाठवत नाही। रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सेसना जाब विचारताना शिवसेनेचे पदाधिकारी पोलिसांनाही लाजवतील इतक्या शिताफीनं चौकशी करत होते। वारंवार डॉक्टरांनी घेतलेल्या शपथेची आठवण करून दिली जात होती। या संपूर्ण प्रकरणाची आपण पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं राहुल कनल यांनी सांगितलं। नवनीत राणा की बात कर रहे हैं, उसका MRI हुआ था, उसके ऊपर कुछ फोटोग्राफ्स वायरल हुए हैं MRI सेंटर का, सेंटर के अंदर फोटो होना नहीं चाहिए, तो उसकी हम तहकीकात कर रहे हैं। हमें एक शो कॉज नोटिस भी मिला है फ्रॉम द म्युनिसिपल कमिश्नर थ्रू HWOT West, उसका हम जवाब दे रहे हैं। राणा प्रकरणात लीलावती रुग्णालय प्रशासनावर दबाव आहे असं शिवसेनेचे पदाधिकारी वारंवार सांगत होते, पण सोमवारी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं लीलावती प्रशासनाला 2 तास धारेवर धरलं यातून तरी वेगळं काय घडलं, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नवनीत राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आणि त्यांनी शिवसेनेवर करायची ती टीका करून झाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लीलावतीत केलेल्या या झाडाझडतीतून काय साध्य झालं हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह प्रणाली कापसे, News 18 लोकमत, मुंबई।